एमआयएमतर्फे वाळूज महानगर येथील वार्ड क्रमांक 4 आजमानगर आणि हिदायतनगर येथे कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाळूज महानगर येथील वार्ड क्रमांक 4 आजवानगर आणि हिदायतनगर येथे कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू करण्याची मागणी मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन वाळूजतर्फे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. युवा नेते बुरहान पटेल यांच्यासोबत वार्डातील महिला आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास अधिकारी श्री लव्हाळे यांची भेट घेऊन कचरा संकलन होत नसल्याने कचरा उघड्यावर पडत असून त्यामुळे रोगराई पसरत असल्याचे निदर्शनात आणून दिले. या वार्डामध्ये कचरा संकलन घंटागाडी येत नसून ती त्वरित सुरू करावी याकरिता वाळूज महानगर ग्रामपंचायतीस यमआय युवा नेते जावेद खान यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी त्वरित आठवड्यातून 2 दिवस घंटागाडी सुरू करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी अजर अफसर पठाण, रावसाहेब सुतार, अशोक सुतार, अर्षद बेग, रियाज शेख, सायरा बाजी, उस्मान पठाण, आयुब सय्यद, परवीन बाजी, रुक्मनबाई, रिजवान शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.